हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये युनिट 4 कम्युनिकेशन आहे. या कम्युनिकेशन युनिटवरचे आपल्याला प्रॅक्टिस MCQs बघायचे आहेत. प्रॅक्टिस MCQsचे हा पार्ट 3रा आहे. 2 पार्ट ऑलरेडी झालेले आहेत प्रॅक्टिस क्वेश्चनचे. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. आजच्या सेशनला आपण प्रॅक्टिस करूया. स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी. ज्या स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला, त्यांच्यासाठी स्पेशल 2 डेज क्रॅश कोर्स आम्ही करत आहोत, जो होणार आहे 27 आणि 28 तारखेला. यामध्ये तुमचे संपूर्ण युनिट कम्प्लीट करून घेतले जाणार आहेत. मॉक टेस्ट, नोट्स, लेक्चर्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, या 27-28 क्रॅश कोर्समध्ये याची फीस आहे 599 रुपये. हा क्रॅश कोर्स सबस्क्राईब करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ठीक आहे, पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी फुल सिलॅबस कोर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. नोट्स अवेलेबल आहेत, ज्यामध्ये मॉक टेस्ट, नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करायचा. सेम प्रोसिजर आहे पेपर 2 साठी देखील. सुरू करूया. कोडिंग इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग? मीडिया, कंझ्युमर, सेंडर, सोसायटी. सांकेतीकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित असते? ऑप्शन फर्स्ट माध्यम, ग्राहक, प्रेषक, समाज. ठीक आहे, सांकेतीकरण कशाशी संबंधित आहे आपल्याला सांगायला पाहिजे. करेक्ट आन्सर काय असणार आहे याचा? क्वेश्चन ऑप्शन 3, सेंडर, प्रेषक. ठीक आहे, कोडिंग सेंडरशी रिलेटेड असतात, कारण सेंडर जो मेसेज पाठवतो त्याचं कोडिंग सांकेतीकरण होतं आणि त्याच्यानंतर डिकोडिंग होतं, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपला मेसेज समजतो. ठीक आहे, त्याच्याकडे डिकोड होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे. सिम्बॉलायझेशन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग? निसांकेतीकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित असते? कस्टमर, सेंडर, सोसायटी आणि मीडिया. ग्राहक, प्रेषक, समाज, माध्यम. ठीक आहे, एन्कोडिंग जर सेंडरशी रिलेटेड असेल तर डिकोडिंग कोणाशी संबंधित असेल? कस्टमर, राईट. ऑप्शन फर्स्ट असणार आहे ग्राहक. कस्टमर रिसिव्हर पाहिजे तिथे. ठीक आहे, रिसिव्हर, ग्राहक. ओके, पुढचा प्रश्न आहे. अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ मेसेज कंटेंट सेंड बाय द सेंडर टू द रिसिव्हर इज कॉल्ड एन्कोडिंग, डिकोडिंग, मीडिया, मेसेजिंग. प्रेषकाने पाठवलेला संदेश असेचा अर्थ ग्राहकास कळणे यास डॅश डॅश म्हणतात. सांकेतीकरण, निसांकेतीकरण, माध्यम आणि संदेशवहन. एखादा मेसेज तुम्ही पाठवला इनकोड करून तो समोरच्या व्यक्तीला डिकोड केला जातोय, तर त्या आशयाला काय म्हटलं जातं? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, डिकोडिंग किंवा निसांकेतीकरण. त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. सिम्पल क्वेश्चन आहेत, असे डायरेक्ट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात की रिसिव्हरला काय म्हणतात आणि सेंडरला काय म्हणतात. म्हणून ऑप्शन 2, डिकोडिंग इथे करेक्ट आन्सर आहे, निसांकेतीकरण. पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग कम्प्लीट्स द कम्युनिकेशन प्रोसेस? खालीलपैकी कशामुळे संप्रेषण प्रक्रिया पूर्ण होते? फर्स्ट आहे एन्कोडिंग, डिकोडिंग, फीडबॅक, रिॲक्शन, कन्फ्युजन. त्याच्यानंतर सांकेतीकरण, निसांकेतीकरण, प्रतिक्रिया, प्रतिक्रिया आणि गडबड, गोंधळ. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 2, निसांकेतीकरण व प्रतिक्रिया. म्हणजे जो मेसेज तुम्ही पाठवलेला आहे त्याचं डिकोडिंग व्हायला पाहिजे. डिकोडिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीला समोरच्याला तो मेसेज समजला आहे की नाही याच्यावरती फीडबॅक मिळाला पाहिजे, म्हणजे प्रतिक्रिया आली पाहिजे, तेव्हा संप्रेषण प्रक्रिया पूर्ण झाली हे आपण सांगू शकतो. ठीक आहे, ऑप्शन 2 इथे करेक्ट येणार आहे. क्लिअर, समजलं? ओके, पुढचा प्रश्न आहे. व्हॉट डज इफेक्टिव्ह डिकोडिंग डिपेंड्स ऑन? प्रभावी निसांकेतीकरण कशावर अवलंबून असते? ऑन द कन्झ्युमर्स इंटेलिजन्स, ऑन द सेट ऑफ माइंड ऑफ कस्टमर रिसिव्हर, ऑन द कन्झ्युमर्स ॲटिट्यूड अँड अल्टिट्यूड. ओके, ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे, ग्राहकाच्या बुद्धिमत्तेवरती, ग्राहकाच्या मनस्थितीवर, ग्राहकाच्या अभिवृत्तींवर. ऑप्शन 4 आहे वरील सर्व. इथे करेक्ट काय असणार आहे? ऑप्शन 4, वरील सर्व. ठीक आहे, का ऑप्शन 4 आहे वरील सर्व काय आहे? कारण तिन्ही ऑप्शन्स जे आहेत ते त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं की त्याचं रिकॉर्डिंग कसं होतंय, किंवा जो मेसेज तुम्ही दिलेला आहे तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचलेला आहे, त्या मेसेजचा असर त्या समोरच्या व्यक्तीने काय घेतलेला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे त्या ग्राहकाकडे किंवा त्या रिसिव्हरकडे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. ठीक आहे, क्लिअर झालं? ओके, पुढचा प्रश्न. डॅश डॅश इन कम्युनिकेशन, दिस इज द स्टेज आफ्टर डिकोडिंग.
संप्रेषणातील डॅश डॅश हा निसंकेतीकरणानंतरचा टप्पा आहे. ऑप्शन्स आहेत रीपेमेंट, एक्लिप्स, रिएक्शन, इनकोडिंग, पुनर्भरणा, ग्रहण, प्रतिक्रिया आणि संकेतीकरण. सो याच्यातला कुठला टप्पा महत्त्वाचा आहे, कोणता टप्पा महत्त्वाचा आहे आपल्याला कम्युनिकेशन मध्ये किंवा संप्रेषणामध्ये? करेक्ट आंसर आहे ऑप्शन 3, रिएक्शन, प्रतिक्रिया. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखादा मेसेज देता आणि त्या समोरच्या व्यक्तीला तो मेसेज रिसीव होतो आणि त्याला तो मेसेज समजतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून बरोबर प्रतिसाद मिळतो आणि तो प्रतिसाद मिळणं म्हणजे तुमचा मेसेज योग्यरित्या त्याच्यापर्यंत पोहोचला, याची पोच पावती असते, याचा फीडबॅक असतो. ठीक आहे, म्हणून निसंकेतीनंतरचा टप्पा काय आहे, डिकोडिंग नंतरचा टप्पा काय आहे, प्रतिक्रिया. ठीक आहे, फीडबॅक त्याच्यानंतरचा टप्पा आहे. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, वर्बल कम्युनिकेशन इज डन थ्रू, शाब्दिक संप्रेषण डॅश डॅश या माध्यमातून केले जाते. कोणत्या माध्यमातून केले जाते? ऑप्शन्स आहे फर्स्ट लँग्वेज, क्ल्यूज, गेस्चर, व्हॉइस. ठीक आहे, भाषा, संकेत, हावभाव, आवाज. मला एक ऑप्शन्स बघा, भाषेमध्ये संप्रेषण आहे का? संकेत हातवारे किंवा असं एक्सप्रेशन देऊन आपण शाब्दिक संप्रेषण करू शकतो का? हावभाव मध्ये करू शकतो का? नाही. याच्यामध्ये कोणतं माध्यम असणार आहे? भाषा. ओके, भाषा इथे करेक्ट आन्सर असणार आहे, कारण शाब्दिक विचारलेलं आहे. ठीक आहे, आवाजामध्ये पण तुम्ही आवाज जरी काढला तरी त्याच्यामधून काय निघणार आहे, तुमची लँग्वेज, शब्द कुठल्या समोरच्या व्यक्तीला समजणारी लँग्वेज तुमचं माध्यम असणार आहे संप्रेषणाचं. ठीक आहे, प्रत्येकासाठी ती वेगळी असू शकते, म्हणून ते लँग्वेज करेक्ट असणार आहे. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू कम्युनिकेट विथ द स्ट्रेंजर इफ युअर लँग्वेज इज डिफरंट. बघा आता लँग्वेज मीडियम आहे, या क्वेश्चन मध्ये ते एक्सप्लेन होईल कसं. अपरिचित व्यक्ती व तुमची भाषा भिन्न असल्यास कसे संप्रेषण साधावे? स्पीकिंग इन नेटिव्ह लँग्वेज, युझिंग साईन लँग्वेज, बाय लर्निंग देअर लँग्वेज अ डिफरंट आन्सर. स्वभाषेत बोलून, सांकेतिक भाषेचा वापर करून त्याची भाषा शिकून, किंवा यापेक्षा उत्तर देऊन. ठीक आहे, वेगळे उत्तर देऊन. आता एखादी व्यक्ती जर अपरिचित आहे, तिची भाषा आपल्याला माहिती नाहीये, तर आपण डायरेक्ट भाषा शिकून मग उत्तर देणार आहोत का? नाही. किंवा नुसतं वेगळंच उत्तर देणार आहे तर त्या व्यक्ती तो व्यक्ती त्याच्याबद्दल संतुष्ट असेल का? त्याला त्याचं उत्तर मिळणार आहे का? नाही. मग काय करावं लागेल इथे? सांकेतिक भाषेचा वापर करेल, आपल्या भाषेत बोलून सुद्धा त्या व्यक्तीला समजणार नाहीये. मग आपण तिथे साईन लँग्वेज यूज करतो, म्हणजे बोलतो आपण आपल्याच भाषेत, पण आपण हातवारे करून सांगतो की या दिशेला जायचंय, त्या दिशेला जायचंय, किंवा तुम्हाला पाणी हवं आहे का, असे काय करतो आपण? साईन लँग्वेज यूज करतो, कारण साईन लँग्वेज हातवारे जे आहेत ते सगळ्यांना परिचित असतात भाषेपेक्षा. म्हणून अशा वेळेस स्ट्रेंजरला जेव्हा आपल्याला लँग्वेज माहिती नसेल, तर त्यावेळेस कम्युनिकेट करताना आपण सांकेतिक भाषेचा वापर करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टोटली ब्लाइंड पीपल कम्युनिकेट थ्रू, पूर्णतः अंध व्यक्ती डॅश डॅश माध्यमातून संप्रेषण साधतात. कोणत्या माध्यमातून? ऑप्शन आहे व्ह्यू, सिम्बॉलिक, टच, ऑल ऑफ द अबोव, दृश्य, सांकेतिक, स्पर्श आणि वरील सर्व. कोणत्या माध्यमातून? करेक्ट आंसर आहे ऑप्शन 3, टच, स्पर्श. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ब्लाइंड व्यक्तींना दिसत नाही, त्याच्यामुळे फक्त ते टच करून कुठलीही वस्तू किंवा त्यांची ब्रेली लिपी जी असते त्याच्यातून ते शिकत असतात, राईट. म्हणून त्यांना कम्युनिकेट करताना फक्त स्पर्श किंवा टच याची लँग्वेज समजते. ठीक आहे, हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे. म्हणजे आता या उदाहरणातून तुम्हाला समजेल की कॉम्प्रेशनमध्ये किंवा सॉरी कम्युनिकेशनमध्ये किंवा संप्रेषणमध्ये काय महत्त्वाचं आहे, माध्यम, राईट. कोणतं माध्यम तुम्ही यूज करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, डीफ चिल्ड्रन कम्युनिकेट थ्रू विच ऑफ द फॉलोइंग, कर्णबधिर मुले खालीलपैकी कोणत्या माध्यमातून संप्रेषण साधतात. बघा आणखीन एक क्वेश्चन आला ज्याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल की कम्युनिकेशन मध्ये माध्यम किती इम्पॉर्टंट आहे आणि माध्यम कसं चेंज होतं. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत गेस्चर सिम्बॉलिक, ऑडिबल, व्ह्यू, ऑल ऑफ द अबोव, हावभाव सांकेतिक, श्राव्य, दृक दृश्य आणि वरील सर्व. आता कर्णबधिर मुले जर असतील, मुख्य आणि बहिरी जर मुलं असतील, तर त्यांच्यासाठी कोणतं माध्यम योग्य असणार आहे? ऑप्शन फर्स्ट, गेस्चर अँड सांकेतिक भाषा त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल, किंवा चेहऱ्यावरचे हावभाव किंवा साईन लँग्वेज. ठीक आहे, जसं अंध व्यक्तींना स्पर्शाची भाषा कळते, टच कळतो, तसं कर्णबधिर मुलांना दिसतंय. ठीक आहे, तर ते हावभाव बघू शकतात, ऐकू शकत नाहीत पण बघू शकतात, म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे त्यांचा, हावभाव किंवा सांकेतिक. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशन टेक्स प्लेस थ्रू अभाषिक संप्रेषण डॅश डॅश माध्यमातून होते. फिजिकल गेस्चर, आर्टिफिशियल क्यूज, क्लोदिंग, मीडिया इंडिकेटर्स, चार्ट्स, ग्राफ्स अँड ऑल ऑफ द अबव. ते ऑप्शन्स दिलेले आहेत की जिथे अभाषिक संप्रेषण कोणत्या माध्यमातून होतं. शारीरिक हावभावामध्ये आपण बोलतो का, कृत्रिम संकेत पोषाखामधून आपण बोलतो का, माध्यम तक्ते आलेख आहेत याच्यातून आपण बोलतो का, नाही, पण आपला आशय आपण त्याच्यातून पोहोचवतो. म्हणजे करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे आपला, ऑप्शन फोर, ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. बघा, या तिन्ही दिलेल्या ऑप्शन्स मध्ये आपण तोंडाने बोलून किंवा आवाज काढून आपण बोलतो का, तिथे कुठलीही भाषा. अभाषिक म्हणजे काय, नॉन वर्बल म्हणजे जिथे आपण शब्द काढत नाही पण तरी सुद्धा आपला मेसेज तिथून पोहोचवतो, ठीक आहे, म्हणजे कम्युनिकेट करतो, तर त्याला अभाषिक संप्रेषण म्हणतात, ठीक आहे. विदाउट व्हॉइस किंवा विदाउट न बोलता आपला मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवणे याला अभाषिक संप्रेषण म्हणतात. ही टर्म इथे आहे आणि या तिन्ही ऑप्शन्स मधून आपण अभाषिक संप्रेषण करतो, म्हणून ऑप्शन फोर इथे करेक्ट आहे, वरील सर्व, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इट डज नॉट इन्वॉल्व नॉन वर्बल कम्युनिकेशन डॅश डॅश अभाषिक संप्रेषणात समावेश होत नाही. कशाचा, मॅप्स, पिक्चर्स, लेटर रायटिंग, गेस्चर, ठीक आहे, नकाशे, चित्र, पत्र लेखन, हावभाव. आता याच्यामध्ये विचारले समावेश होत नाही, डज नॉट इन्वॉल्व नॉन वर्बल कम्युनिकेशन. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मग, ऑप्शन सी, लेटर रायटिंग. ह्याच्यात आपल्याला भाषा वापरावीच लागते, राईट, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, मराठी लँग्वेज, व्हॉट एव्हर लिहून तुम्ही दाखवणार आहात पण तरी सुद्धा लिहा भाषाही वापरावीच लागते, राईट, म्हणून हा नॉन वर्बलचा पार्ट येणार नाही, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू प्रेफर फॉर इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन. प्रभावी वर्ग संप्रेषण होण्यासाठी तुम्ही कशास प्राधान्य द्याल. ऑप्शन्स आहेत, टू मॅच इन्स्ट्रुमेंट्स, टू कीप क्लासरूम ॲटमॉस्फिअर काम, टू मास्टर द सब्जेक्ट मटेरियल, टू स्टॉप कन्फ्युजन. साधनांची जुळवाजुळव करण्यास, वर्ग वातावरण शांत ठेवण्यास, विषय पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, गोंधळ थांबवण्यासाठी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री, विषय पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी. याच्यासाठी आपण काय करणार आहे, टू मास्टर द सब्जेक्ट मटेरियल, जो आपल्याला शिकवायचा आशय आहे याच्यासाठी संप्रेषण आपण वापरणार आहोत. गोंधळ थांबवण्यासाठी किंवा वर्ग शांत करण्यासाठी आणि साधनांची जुळवजुळव करण्यासाठी आपण इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन करू शकतो का, किंवा त्याला म्हणू शकतो का हे इफेक्टिव्ह क्लासरूम आहे, नाही. जेव्हा आपल्याला जे मेन उद्देश आहे स्कूलमध्ये येण्याचा, विद्यार्थी ज्या कामासाठी स्कूलमध्ये येतात तो जेव्हा आपण साध्य करायला प्रयत्न करू, त्याच्यावरती प्रभुत्व मिळू, त्यावेळेस आपण वर्ग संप्रेषण व्यवस्थित आहे, प्रभावी आहे हे आपण बघू शकतो, राईट, बोलू शकतो. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थ्री. पुढचा प्रश्न आहे, कम्युनिकेशन रिक्वायर्स एम्फसाइज ऑन व्हॉट. संप्रेषणासाठी कोणत्या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे. ऑप्शन्स आहेत, चॉईस ऑफ कम्युनिकेशन मेडियम, कम्युनिकेशन इव्हॅल्युएशन प्रोसेस, क्लॅरिफिकेशन ऑफ कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्स, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. संप्रेषण माध्यम निवड, संप्रेषण मूल्यमापन प्रक्रिया, संप्रेषण उद्देशांचे स्पष्टीकरण आणि बाह्य वातावरण. कशावर जास्त भर द्यावा लागेल आपल्याला संप्रेषणासाठी, त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन थ्री, क्लॅरिफिकेशन ऑफ कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्स. तुमचा उद्देश काय आहे तो जास्त आवश्यक आहे. तुम्हाला मेसेज जो पोहोचवायचा आहे तो कोणत्या कारणासाठी पोहोचवायचा, त्याचा उद्देश काय आहे हा स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही संप्रेषण व्यवस्थित करू शकतात किंवा त्यानंतर बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या येतात, म्हणून ऑप्शन थ्री इथे करेक्ट आहे, संप्रेषण उद्दिष्टांचं स्पष्टीकरण. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन डॅश डॅश इज नॉट इसेन्शियल. प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक बाब नाही. खालीलपैकी कोणती बाब आवश्यक नाहीये संप्रेषण चांगलं होण्यासाठी. फर्स्ट आहे क्लिअर प्रोनाउन्सिएशन, करेक्ट गेस्चर, इमेन्स ऑफ पर्सनॅलिटी अँड सब्जेक्ट मास्टरी, स्पष्ट उच्चार, योग्य हावभाव, व्यक्तिमत्वाचा भारदस्तपणा आणि चौथा ऑप्शन आहे विषय प्रभुत्व. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन थ्री, व्यक्तिमत्वाचा बारदस्तपणा. तुमच्यामध्ये पर्सनॅलिटी, इमेन्स पर्सनॅलिटी असायची आवश्यकता नाही किंवा असली तरच तुमचा व्यवस्थित मेसेज पोहोचेल किंवा कम्युनिकेशन चांगलं होईल असं नाही आहे, ठीक आहे. म्हणून इथे ऑप्शन थ्री करेक्ट आहे की याची जास्त आवश्यकता नाही आहे किंवा प्रभावी संप्रेषण प्रभावी होण्यासाठी व्यक्तिमत्व भारदस्त असायलाच पाहिजे असं नाही, म्हणून ऑप्शन थ्री याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. लास्ट टाइम माझी आपण जे बोललो क्वेश्चनमध्ये की हा नाही, हा विषय सोडलेला आपण म्हणजे
तो जर पॉइंट आपण सोडला तर आपलं आन्सर चुकू शकतं, ठीक आहे? म्हणून व्यवस्थित क्वेश्चन वाचणं खूप गरजेचं आहे. ओके ओके, सो अशा प्रकारे आपण आजचे कम्युनिकेशन या युनिटवरचे सगळे क्वेश्चन्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स संपवलेले आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. उद्याच्या सेशनमध्ये देखील आपल्याला आणखीन कम्युनिकेशनवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघायचे आहेत. थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.